तेच उमेदवार असणार आहेत आपले. संजीवजींनी संघटक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे. अंतिम तिकीट अर्थात उद्धव साहेब आणि स्थानिक सगळे पदाधिकारी संघटक वगैरे सगळे बसून घेत असतात. तिकीट ज्याच्यात मी जात नाही मला तो प्रश्न विचारू नका. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहताय की संजीवजी सोबत एक चांगली ताकद इथे जोडलेली आहे. सचिन भाऊ इथे नेहमी मेहनत करत असतात आणि सगळीच आमची पूर्ण इकडची स्थानिक टीम एक वेगळी ताकद जोडत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे आपण पाहिलं असेल तर इथे खूप स्कोप आहे. शहरीकरण वाढत चाललेलं आहे. देशभरातून लोक येत असतात आणि खरं एक महत्त्वाचं शहर होऊ शकतं. आमच्या काळात आपण पाहत असाल आम्ही शहरांवर जास्ती भर देत होतो विकासासाठी. शाश्वत विकास पुढच्या 50 वर्षाचा विकास हा विचार करून झाला पाहिजे आणि म्हणून ते करतो. महाविकास आघाडीच्या काळामध्ये MOU वर बनावट सह्या झाल्या आणि तेच उद्योगपती आता गायब झालेत अशी टीका जी आहे तानाजी सावंत यांनी केली. नाही मला वाटतं ज्यांना काही माहिती नाही त्यांच्यावर मी जास्ती. नाही कुठचे सावंत तुम्ही? उदय सावंत. नक्की ना दोघांमध्ये गडबड नाही. उदय सावंत कारण दोन नार्वेकरांमध्ये गडबड होते कधी कधी एक आमचे आणि त्यांचे. नाही मग महत्वाची गोष्ट हीच आहे की उद्योगमंत्र्यांना स्वतःच्या खात्याबद्दल किती माहिती मला माहीत नाही म्हणून मी जास्ती त्यांच्यावर बोलत नाही. मागच्या वेळी एअरबस टाटा जेव्हा गेलं वेदांत फॉक्सकॉन इथून निघून गेलं तेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हती. परत ते कुठच्या फॉक्सकॉनबद्दल बोलत होते हे पण माहिती नव्हतं. म्हणून जाऊ द्या जास्ती त्यांना टीका करायची नाही मला. कारण काय ज्यांना माहिती नाही त्या बिचारांना काय बोलणार. स्वतःचं खातं अजून त्यांनी ओळखून घेतलं नाही. सकाळी जे देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट केला तो आता आपण तुम्ही पाहिला? अजून पाहिला नाही मी. मागच्या वेळी जे करार झालेले आहेत त्याची यादी पण मी परवा वाचून दाखवली पत्रकार परिषदेत. परत एकदा पाहिजे तर टाकतो मी. त्याच्यात अनेक असे उद्योग आहेत साधारणपणे 80,000 कोटीचे जे नुसतं करारावर आहेत पण पुढे काही झालं नाही. यावर्षी देखील यावेळी पलते चालले जातात. आणि गंमत अशी आहे की जे इकॉनॉमिक काउन्सिल आपल्या राज्यांनी या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बनवलं महाराष्ट्रासाठी ते इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्ष गुजरातच्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जाऊन 70,000 कोटी तिथे गुंतवणूक करून येतात पण आपल्या महाराष्ट्रातून 1 रुपया आला नाही आहे. बघा उद्योगपती कधी येतात आपल्या राज्यामध्ये जेव्हा त्यांचा विश्वास ठामपणे असतो की पॉलिटिकल स्टेबिलिटी राजकीय स्थिरता असेल आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास असतो. काय आहे की त्यांना असं वाटायला लागलं कदाचित की हे मुख्यमंत्री जसं उद्धवसाहेबांकडून 40 आमदार घेऊन पळाले सगळं काही दिल्यानंतर तसं ह्यांचे मॅनेजर पण घेऊन पळणार नाहीत ना किंवा उद्योग घेऊन पळणार नाहीत हा अविश्वास असेल कदाचित त्यांच्यावर. इथली इंद्रायणी नदी जी अनेक दिवसांपासून दूषित होती आहे आपण ज्यावेळेला आपल्याकडे कारभार होता त्यावेळेला आपण त्यामध्ये लक्ष घातलेलं होतं का ही इंद्रायणी नदी? मूळ गोष्ट अशी आहे ना की एक दोन गोष्टी आहेत त्याच्यात सगळ्यांची सांगड घालणं गरजेचं असतं. उद्योग खातं असेल नगरविकास खातं असेल ग्रामविकास खातं असेल ह्या सगळ्यांची सांगड घालून काम करणं पर्यावरण खात्यांचं गरजेचं असतं. आज आपण पाहताय की मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल प्रदूषण वाढत चाललेलं आहे पण उत्तर द्यायला कोणीच नाही आहे. सहसा आपण पाहिलं असेल एक पर्यावरण मंत्री म्हणून आज महाराष्ट्राला उत्तर कोण देतंय टीका कोण झेलतंय प्रश्न कोण घेतंय कोणीच नाही. आणि मुद्दा असा येतो ना की आमच्या वेळी हे असेल पंचगंगेचा विषय होता मुळामुठाचा आहे परत पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा होता. सरकार गेल्यानंतरही आम्ही त्याच्यावर काम करतोय पण जे अधिकृत इथे काम झालं पाहिजे ते कुठेही होत नाही. अयोध्या को जाने के लिए आपका क्या स्टँड रहेगा? हम तो कल कालाराम मंदिर जा रहे हैं और अयोध्या जल्दी हम जाएंगे भगवान का दर्शन लेने जाएंगे. पहले भी जब भाजपा भूल गई थी तब 2018 में हम गए थे 2019 में हम गए थे. ठीक है.